कलियुगे थी, स्त्री थी, सूपी नहीं, गालत हसली तो मानूस जमीनी की थी। जो नादी लागला त्याला वड है बीडी नाही राहिली भाऊ। वा वा इथं कापड दुकान प्लॅस्टिक प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात। प्लॅस्टिक जे काय बावळात पण आहे काय? इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं दुपार नाही, 60,000 आणि दाढी जमिनीला टिकली। त्याला वाटलं हे दाढी जमिनीला टिकली स्त्री किती वाईट असते ऐका, ए दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं, ए दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार। इंद्राला सुद्धा भीती वाटली, इंद्र दाढी हात लावून बसला जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल। एक नाचणारी बाई आली नर्तकी, तिनं आली ना इंद्र महाराजांना म्हणली इंद्र महाराज व्हाय यू बिकम नर्वस, हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस, हे सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम, हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस। म्हणजे काय याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला। तिनं सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेरी टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही। तिनं सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा। ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग मिक्सिंग केलं, सिरेमिक्स केलं, इथल्या फट्टीत चमकी भरली। ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात, पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सिरेमिक्स करावं लागतं। फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होत नाही। सिरेमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फट्टीत चमकी भरणे। ती आली तिनं एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला, याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं। तिला म्हणला बस इश्क ही मेरी जिंदगी आहे। तिनं सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती। तिनं सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका। काढली ना दाढी, दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला। पापात्मक पापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य नव्याद्यात ओवे महाराज कुत्रा झाला, आणि तिच्या पुढे निघला। तिनं इंद्र महाराज सांगितलं इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड। म्हणले का ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला। इनियलन तिथं पुरावा विश्वामित्र तपिया खानी कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर। पुढे सांग तुम्हाला स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंत तसे मन। स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा भट्ट्या बोल झाला। बायको करून परमार्थ करावा। 18वा अध्याय असं सांगतोय ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण। पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880 किंम होणा जिने कृषी वर्तो निजियावे। आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी, आणि आपला धर्म पाळा। अशी बोगस गेली नाही ती, हे नाही। काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्याशिराज मागून कुठाने करत्या, कुठानेपेक्षा लग्न कोकुल आपण, काळ वाईट आहे, कुठं राहाल तो आपण ध्यानात ठेवा। चिंता बिंत काय करायची नाही, आयुष्य फार थोडं आहे। तरुण मंडळी नीट ऐका, निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार का? 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50 मेले तुम्ही, मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही काय? रात्रंदिवस जर का शिकतच राहते तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी? नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली 58 येडी आवला, 60 बंगला पुरा झाला, 62 वास्तुशांती झाली, 63 तो वर्ष श्रद्धा आलं की बंगल्यात झोपलात नाही तुला बांधाय सांगितलं कोणी होत हलक, आणि तू मेल्यावर हो त्याच्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा। अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होईल? बावळ्याचा बाजार। कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये। कीर्तनकाराचं वय 55 झालं फेटा ठेवून द्यावा,
हे कुठं करायचे नाही. 55 75 च ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. सहा अर्ज फाटले तरी पी एन टाकान येड नाही. ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही का, अर्जच संपले का आला मरायचं तर फाडायला. आणि एक ध्यानात तेव्हा मारा, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही, पण मधुवनीला सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचं अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे 26 वाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना, 58 नकोय, 48 स्टॉप. घरी 62 65 काय करायचं ठेवून, उरफाटे बावलीचे कवर आहे सांभाळायचे. 5 मिनिटं भीतपुशीत होतो, मग पोर म्हणले फळा इकडे काय खायचं. जगामध्ये एकच खात आहे महाराज, अख्ख्या सज्जन खात. सध्या वय पाहून कामाला ठुतन, बुद्धी पाहून पगार देत मिलिटरी. नंबर नंबर एक तर सज्जन खात. भाऊ 15 वर्ष झाले, बस ही पीटी घे तुझा. आता कुठं नि करू नको, पिस्तोल जमा कर इकडं. तू उर फटे गोळ्या झाडशी ना दिवशी. आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशी नि येवानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढाच, बुद्धी कमी पेमेंट मोका. आणि बेजा कमी पैशाच करायचं काय, सातवा आयो. मग त्यानं मी उनीला बंगला बांधून दिला. मग मी उनीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली, तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशा समोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं बस रामाला गादीवर बसवा, आता मी राज्य सांभाळण्याचा नाही. हे काळे केस करू करू जगा त्यात बरं. हे तुम्ही काशी केस काळी का करता बरं, तुम्हाला असं वाटतं का काशी केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का, असं कधी झालंय का बसणाऱ्या पैकी एखाद्याला आलं का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हे हातानं झटे करता कशाल तुम्ही. अरे बाबा ओरिजिनल, ते ओरिजिनल नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना, मग पावडरला पैसे घालून करायचं काय. तुम्ही हे शरीर याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं. याला सजून काय करतात, हे जाळायचं आहे. आणि यालाच लोक म्हणतात बस काय, बस मरशील तू. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासी त्यारे. आणि भांड्याचा येऊ आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या मारा. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात, इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम, काय उपयोग आहे त्याला. आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावाने बोलतोय आणि मी घरी गेलो माझी बायको मला जर म्हणली काय निवरती बुवा काय चाललंय, खबर नाही फरक. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच सोपते. हा म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये, करून करायचं काय. उन्हात नेवा तर लाल पडती,
आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती का होते. बायकू सावली पाहिजे, कापूस येताय चालतीन तुरीच्या शंका तोडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला. आणि मग ते काकड्याला आमच्या भोकंडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेजे हलवणी जागे करा देवराय. चला चला पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा, चिंता बिंता काही करायची नाही. अभंग ए अभंगातला नीट बस. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय, फार आयुष्य थोडं आहे. क्षण भंगूर नाही अभंग तुकाराम. अभंग तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाचा आहे. बुद्धिमान मान मानव ज्ञान प्रधान पशु भोग प्रधान. पहिलं वाक्य, दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही. आणि तिसरं वाक्य आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉमनवेल्थ जुडो 2018 स्पर्धेत भारताचं पद्धतीनं रौप्य पदक विजेती सौ श्रद्धा चोपडे आणि श्री विकास पाटील, विकास पाटील यांचं अभिष्टचिंतन आणि श्रद्धा चोपडे यांचा यशाबद्दल कीर्तनाचं आयोजन. गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन मुद्दे. या मुलीचं कौतुक का करायचं, दोन चार वाक्य नीट ऐका. मुलगा आणि मुलगी भेद कधी करू नये. एक एक आता त्याच्या पुढे जाऊन सांगू मला, ज्या माणसाला मुलगी नाही तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला, यदा कदाचित मुलगा नसला तरी चालेल, मुलगी पाहिजे. आणि एक का पाहिजे माहिती का महिला मंडळ, मुलगी जो कधीच रडला नाही त्याला रडवण्याची ताकद फक्त मुलीत आहे, आणि कीर्ती वाढवण्याची ताकद सुद्धा. आणि सध्याच्या काळात हे रौप्य महोत्सवात पद सुद्धा आहे. मुलीकडे काय गेलं ऐका महिला मंडळ, मुलीमध्ये सध्या तीन गोष्टींचा विकास झाला आहे. एक, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. दोन, प्रयत्नामध्ये सातत्य आहे. आणि तीन, तिची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची. यांच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या 90 पिऊन यांचे मेंदू सडून गेले. ही मंडळी फक्त आपली आहे म्हणून नाही तर भंगार माल फायदा झाला महाराज. काही 100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरी ते, 1000 पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे, 10,000 पोरांमध्ये 2 पोर एमडी आहेत, आणि 1,00,000 पोरांमध्ये 5-7 पोर अशी आहेत. पण इकडं 10 मुलींमध्ये एक मुलगी बी ए बी एड आहे, दुसरी मुलगी डी एड आहे, तिसरी मुलगी सी ए, चौथी मुलगी तहसीलदार आहे, पाचवी मुलगी प्रांत आहे, सहावी मुलगी कलेक्टर आहे. मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे. आणि यांनी अभ्यास बिभ्यास सोडून दिला. यांनी फक्त क्वाटरी प्यायच्या, मिशा काढायच्या, आणि शिक्षकाला दम द्यायचा. कॉपी करून नाही दिली ना बेड बाहेर. यांनी फक्त घमेंड माजवायची, पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगतो, मुलगा मुलगी आजी तुमपुढं कधी ध्यानात ठेवायचं मारा. या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्टचिंतनाला पोरांना दोन तीन वाक्य सांगतो. आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, मी मरण ना मारत, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आपण कधी खोटं बोलणार, जे आपल्या ओठावर बाहेर येईल ते खरंच. एक वाक्य सांगू, मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो. म्हणून आजच्या ह्या मुलीच्या यशाबद्दल मुलींना, राहिलेल्या मुलींना मी तीन वाक्य सांगतो. ऐकाल मुलीनं, ऐकाल. मुलगी मला आहे, पुरीनं पाया पडतो तुमच्या. माझं वाक्य ऐका पहिलं. एक, सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका. लग्न कितीही लेट हो द्या, पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका. का मुलीनो, लय बारीक आहे का? ए मुलगी मला आहे, महिला मुलीनं तुमच्या पाया पडतो. तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे. खरं सांगू पोरीनो, कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप, पगार त्याला पुरत नाही,
पण त्यानं पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पुरी नो, पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला तर उशीमध्ये मुंडकं गुतवलं आणि मनोसक्त रडला, तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही, मी 20 वर्ष संभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून डसडसा रडला पोरीनो, डसडसा रडला। पण खरं सांगू पोरीनो, तुमचा रडलेला बाप कुणी पाहिलाच नाही हे त्याचं दुर्दैव आहे। त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणला माहितीये का, पैसे जाऊ द्या माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे। हाताला घड्याळ नाही घेतलं त्याने। पुरीनो 12वीची तुमची फी भरायची ना तर त्यानं दिवाळीचा बाजार कमी केला पण तुमची फी भरली। फ्लॅटची स्कीम आली त्यानं फ्लॅट नाही घेतला। बायकोच्या घरातले त्यानं दागिने मोडले पण तुमच्या सुखासाठी ज्या दिवशी तुमचा बाप थकेल त्या दिवशी तुम्हाला ह्या जगात कोणी नसेल। आणि दुसरं वाक्य आहे का पुरीनो, एका विषयात मार्क कमी पडले तरी चालतील पण मुलीनं तब्येत कमवली पाहिजे, मुलीला तब्येत पाहिजे। या मुलीला तब्येत कमी आहे, तब्येत कमवली पाहिजे। ओ तब्येत कमवली पाहिजे, तब्येत कराटे, मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे। 8:30 जरी स्टँडवर उतरली तर डेअरिंगमध्ये घरी आली पाहिजे। कुणाला आईला बापाला न्यायची गरज नाही। पुरीनं एक वाक्य सांगा, 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एकाच्या जर कानपाटी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही, फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची, बस 2 गायब। पण तुम्ही बावळात आणि तिसरं वाक्य सांगतो पुरीनो, आपला बाप गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेन मरालाय म्हणू द्या, आपला बाप गल्ली नाही ना, आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे, त्याची मान आपल्या वागण्यामुळं खाली नाही झाली पाहिजे। बस एवढे 3 पथ्य जर पोळीनं तुम्ही पाळले आयुष्यात तुम्हाला कधीच धोका नाही मान्य। आणि ह्या 3 वाक्यावरच तुमचा बापच देव आहे। उगाच देव चुळीत बसणं तर काही मजा नाही आणि देवाच्या नादी लागणं तरी मजा नाही। आपण माणसं टिकवा, तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आला आहे। आता तुम्हाला सांगतो, ह्या नोकऱ्या तुम्हाला वाटतं तर आम्हाला परमनंट आहे, हा तुमच्या डोक्यात झालेला भ्रम आहे। अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही पण प्यानारांना ती अडचण नाही बा, ते खिशात कलाश ठेवू शकतात। त्यांच्याच खिशात गलाश ठेवायचा, येईन तेव्हा धरणार। आणि प्रमाण पाठ करणार आपुली आपण करा। गुरी गुमची बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही, गुजीरवाणी पोर देवाने दिल्यात, त्यांना नसायचं काही नाही, क्वाटरी प्यायचं आणि बोंबलं देण्याचं, क्वाटरी प्यायचं आणि बोंबलं देण्याचं, ज्या माणसाला 10 प्यायची त्यांना बायको करू नये, काय मत आहे तुमचं? कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायक हो। आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा बघतो तुही बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळलं तुला काय भानगड आहे। बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत, काय मत आहे तुमचं? आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवाचं आहे। कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणा तुम्ही दो, कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापाने सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिल्या, सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत, काय मत आहे तुमचं? ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवडत आहे लग्न जमायच्या बाबतीत, हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडे खोर हरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची आवलात नालायक। मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद असू येते हो, कशामुळं माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पोरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही, त्या पोरीच्या बापाला दुःखाची आसरू नाही ती आनंदाची, काय माझी मुलगी भाग्यवानी, काय माझी मुलगी भाग्यवानी।
तो पोरीचा बाप 13% पण संस्था काढी तो मोकार मोठं कार्यालय लग्न विग्न मोकार फेटे नालायकांना हलकटांना आशीर्वाद ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद बंगार बंगारांना फेटे बांधायचे बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे मी लग्नात नाचत येत ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं तुम्ही वराड मुतवा बाटल्यांमधी हे खपाखप आणणार ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे तीन गाणे झाले तरी मुंगे येईन मग दुसरं म्हणलं तो म्हाताऱ्याचा होता तो मुरेल होता आता पोराचा घेतो आणि दोन तीन महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय ए बरे गावातली लोक काय चर्चा करते माहिती का काय भाग्यवान मुलगी हो एकदम मोठ्या घरात गेली हा बाह्य रंग पाहिला का अंतरंग बाहेरंग आणि दोन तीन महिने झाले का ह्या नोकरीवाले औलादिनी बायकांना त्रास द्यायचा फ्लॅट घ्यायचा कपाट घ्यायचा जी सी बी घ्यायचा ट्रॅक्टर घ्यायचा हलकट क्वालिटी आणि तो त्रास कोणाला द्यायचा त्या पुरीला त्या पुरी पुढे दोन प्रश्न पडतात ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का बिचाऱ्याने अगोदरच 20 गुंठे जमीन विकली या नालायकांना काय देऊ शकतो अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या महाराज मेल्या पुरी पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्तरी खाली सगळं झाकून नेलं पोरगी गरीबाला द्या बाजीला तेल नसू द्या पण तिला झोप समाधानाची आहे हे हरकटांच्या घरात काय आहे बंगारांच्या 5 वाजले का हातात काळी पिशी 2-4 कुत्री त्याच्या माग पिशी नीली कुत्री आलं लिंबूच घेऊन आलं भला मागून चेड्डी फाटेल मुतलं चेड्डी बरं दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहत मार खाला निभारले हो किती हाना तिला गम नाही पस्ताव नाही ती उलटी म्हणते माझ्या पप्याच्या बापाला तोड नाही आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती भरतो किती मुतवतो किती तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्याच्या बापानच पप्याच्या बापाला बायका फक्त जगात दोघ घालणं चांगल्या मिळतात महाराज दारुड्याला आणि पुढाऱ्याला हा दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज तिचा नवरा इतका नालायक आहे पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सण होत नाही हा शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे ती म्हणते असू दे पण दिलदार आहे बायका दोघ घालणार भारी मिळत्या बरं मार खाल पुढाऱ्याची बायको एक सेवा करायला नंबर एक बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी या भजन्यांच्या पखवाद्यांच्या पीटी मास्तरांच्या टाळकऱ्यांच्या बायका फटका नाही खाती कधी आमच्या बायकांना फटका माई सुद्धा नाही अजून हात सुद्धा वर नाही आमच्या बायका आमच्या पुढच्या आमच्या फॅक्टरीत काय कच्चा माल येणार आहे का आमच्या बायका आमच्या पुढच्या नवरा कीर्तना नाही गाला का लगेच आजही चालले का आजही चालले तो म्हणतो जाऊ दे नेवरती बाबाचं कीर्तन आहे त्या बाबाला तेवढाच धंदा आहे व्हा माग चला थोडं पुढं तुम्ही म्हणा पुढं जायचंच कवा गोष्ट सांगायची तुम्हाला मुलगी पाहिजे जशी आई पाहिजे पण आई कशी पाहिजे आई माझी